सुप्रभात, गुड मॉर्निंग, अनेक उत्तम शुभ आशीर्वाद विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय वर्ग पाचवी स्कॉलरशिप, त्यानंतर वर्ग आठवी स्कॉलरशिप, तसेच विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना अनेक उत्तम शुभ आशीर्वाद. गेली 2 वर्ष झाले आणि मागील 1 वर्षापासून लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये पॉसिबल आहे की तुमचं मनोबल खच्ची होऊ शकतं. कदाचित यू मे बी इन अ डिप्रेशन पिरियड, तुमच्या मनावरती हा ताण येऊ शकतो, शक्यता आहे निश्चितच. म्हणजे ते यामुळे की बऱ्याचदा काय होतं की आता इतक्या वर्षापासून जागा निघालेल्या नाही. मी आजूबाजूला माझ्या क्लासची जी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे, गेली 3 वर्षापासून 2017 नंतर जागा निघालेल्या नाही. पोलीस भरतीचा प्रचंड अभ्यास केला, तयारी केली, मराठी व्याकरण, त्यानंतर बुद्धिमत्ता, गणित, आणि काही वेळेस काय होतं की याच्यामध्ये एवढं करूनही जागा निघालेल्या नाहीये, जागा कधी निघणार हेही माहिती नाहीये, तर डिप्रेशन येऊ शकतं. म्हणून डिप्रेशन जर येत असेल, तसा तुमच्या मनामध्ये विचार येत असेल, तर मन थोडंसं वेगळीकडे गुंतवा. विविध मैदानी खेळ खेळा, 2-3 तास वाटल्यास तुम्ही वाचन करू शकता, परंतु तुमची दिनचर्या फिक्स ठेवा आणि काही वेळेस 1-7 दिवस कि 15 दिवस तुम्ही तुमच्या अभ्यासापासून ब्रेक घेऊ शकता. ब्रेक घेऊन तुम्ही वाचन करा, लिखाण करा, मैदानी खेळ खेळा. जर तुम्ही शारीरिक चाचणीचीही अजून रेग्युलर फिजिकलची तयारी करत असाल, तर त्यातूनही मित्रांनो मैत्रिणींनो ब्रेक घ्यायला काही हरकत नाही, आणि म्हणून मग ह्या डिप्रेशनमधून तुम्ही निश्चित बाहेर येताल. आपलं मन थोडंसं वेगळ्या ट्रॅकवरती गुंतवलं की त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला फ्रेश वाटेल तेव्हा तुम्ही वापस येऊन अभ्यास करू शकता. कधीही जागा निघतील, आपण आपली तयारी सुरूच ठेवायची. आपल्या हातात जे आहे ते करत राहायचं. विधात्याच्या हातात किंवा परिस्थितीच्या हातात जे आहे ते करतील. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल अति विचार करून आजचं आपलं माइंड स्टेट खराब करायला कुठलाही अर्थ नाही. तर मागच्या भाग 39 मध्ये आपण 2 उदाहरणांचं सविस्तर माहिती घेतली. तर मित्रांनो, आता माझ्याजवळ जी ही प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे, या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 53 आहे आणि या प्रश्नाच्या संबंधी आपण सविस्तर आता याची माहिती घेऊया. प्रश्न क्रमांक 53 आहे, वर्गमुळात 256 चा वर्ग बरोबर किती. आणि यासाठी तुम्हाला पर्याय क्रमांक 1 आहे 2, पर्याय क्रमांक 2 आहे 256, पर्याय क्रमांक 3 आहे 16 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 32. तर मित्रांनो, आज आपण या प्रश्नाच्या संदर्भात वर्गमूळ व वर्गमूळावरती आधारित जे काही प्रश्न असतात याची सविस्तर माहिती घेऊया, म्हणजे तुमचा बेस पक्का होईल. मी वारंवार सांगत असतो की गणिताचा, बुद्धिमत्ताचा या स्पर्धा परीक्षांमध्ये समावेश केलेला असतो. गणित सगळ्यांना सोडवता येतात नाही असं नाही, परंतु ते क्विकली वेळेच्या आत सोडवता आले तर तुम्ही उत्तीर्ण होता. आणि म्हणून मग एखाद्या गणिताजवळ तुम्ही जर 10-15 मिनिटं थांबले तर इतर गणित सोडवलं होत नाही, आणि मग पर्यायाने घंटी वाजते आणि मग तुमचा घंटा वाजतो. म्हणजे यार सगळे गणित येत होते, वेळच पुरला नाही, अरे का वेळ नाही पुरला, तर मग अशाने कधी अभ्यासच केलेला नसतो. आणि म्हणून आपल्या अभ्यासाची दिशा थोडीशी बदला. स्पर्धा परीक्षेचा एक पहिला अर्थ असतो तुम्हाला प्रेमळपणे नाही म्हणणे, म्हणजे तुम्ही या नोकरीच्या लायक नाहीत, आणि दुसरं की त्यातून तुमची टॅलेन्सी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ॲक्युरेट प्रश्न तुम्ही कसे सोडू शकतात याची परीक्षा घेतली जाते, त्याला म्हणायची स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर चला या वर्गमुळाच्या गणिताच्या अनुषंगाने वर्गमुळाची माहिती घेऊया. वर्ग माहिती आहे आणि वर्गमूळ म्हणजे काय, तर त्या संख्येचं अर्धमूळ. जसं 4 चा वर्ग 16 आहे, 16 चा वर्गमूळ काढलं तर ते किती येतं, 4 येतं, म्हणजे पहिल्या घाताचे दुसरे मूळ असं त्याला म्हणलं जातं. मग आता बघूया साधारणपणे या उदाहरणाकडे जाण्यापूर्वी, जर आपण वर्गमुळाच्या संदर्भात विचार जर केला तर x चा वर्ग आहे आणि या x च्या वर्गाचं वर्गमूळ किती आहे, x आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की वर्गमुळात x चा वर्ग असं असेल तर त्याचं उत्तर काय येतं, x येतं. मग काय येतं,
त्याचं उत्तर एक्स तर त्याचा अर्थ बघूया. वर्गमुळाचं हे जे चिन्ह आहे स्क्वेअर रूट याचा अर्थ असतो म्हणजे वर्गमुळात जर एक्स असेल तर याचा अर्थ असतो एक्सचा घातांक एक छेदतो. याला म्हणल्या जातं पहिल्या घाताचे. समोर लिहितोय पहिल्या घाताचे दुसरे मूळ. मग हा वरचा जो असतो तो याला म्हणतात घात, खालचा जे असतो याला म्हणतात मूळ, राईट. आता हे साधारणतः पाचवी सहावी सातवीला अभ्यासक्रमामध्ये शालेय स्तरावरती आपल्याला सन्माननीय प्राथमिक शाळेचा गुरुजन वर्ग शिकवतो, परंतु काळाच्या ओघामध्ये ते आपल्या लक्षात राहत नाही. आणि ग्रामीण भागामधून तर आपण बघतो, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून गेल्या 10-15 वर्षामध्ये शैक्षणिक व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली. उद्ध्वस्त म्हणजे या पद्धतीने ती कुठल्याच परीक्षा प्रामाणिकपणे होत नाही आहे. अगदी प्रायमरी स्तरापासून आमच्याकडं जालना जिल्ह्यामध्ये आष्टीला आणि आजूबाजूच्या खेड्यातून बघतो की पहिलीपासून विद्यार्थ्यांना फक्त पाहून लिहिण्याचं शिकवलं जातं. एखादा विद्यार्थी परीक्षेला जर नाही आला तर त्याची उत्तरपत्रिका दुसऱ्या विद्यार्थ्याकडून लिहून घेतात, परंतु त्याला बोलून घ्यायची काही तसदी घेत नाही. पेपर वाटल्यानंतर पोरं नुसते पाहून लिहितात. आणि आता शासनाने 8वीपर्यंत परीक्षा ठेवल्या नाही. आणि आमच्याकडं 9वी 10वी 11वी 12वी काही विषयच नाही परीक्षा नावाचा. एकदा पोरांनी पहिली लटीशी टाकली की बरोबर ते ग्रॅज्युएट होऊनच बाहेर पडतो. अशा परीक्षा पद्धती. आणि म्हणून मग त्या परीक्षा पद्धतीतून ज्यावेळेस आमच्या ग्रामीण भागातून मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून एखादा तरुण 12वी पास होतो, ग्रॅज्युएट होतो, 10वी होतो, तर त्याला 10.5 पाडे येत नाही, 4 संख्या लिहिता येत नाही, असं आमचं वास्तव. मग कुठूनही ग्रामीण भागातली मुलं SRP भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेत तग धरणार आहे तर धरणार नाही. आणि म्हणून त्यासाठी मित्रांनो मी असं ठरवलं की या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या परिस्थितीशी तुमच्याबरोबर मी चर्चा करणार आहे. आणि मग ही गणितही तुम्हाला समजावून सांगणार एकदम बेसिकपासून. बघा मग याचा अर्थ हे सहावीला शिकवलेलं आहे, 4वीला शिकवलेलं आहे पहिल्या घाताचे दुसरे मूळ. आता त्याच्या पुढे जाऊया. थोडंसं मी इंक चेंज करतो म्हणजे एकाच याच्यावरती तुम्हाला सर्वांना लक्ष. मग होतं काय, आता इथं वर्गमुळात एक्सचा वर्ग आहे, राईट. मग वर्गमुळात एक्सचा वर्ग याचा अर्थ होतो एक्सच्या वर्गाचा घातांक किती, 1/2. मग घातांकामध्ये नियम आहे, सिन्स a^2m ब्रॅकेट क्लोज a^n असेल तर a^2 काय होतं, m×n. घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार होतो. हा घातांकामधला नियम आपण इथं वापरला तर मग आपल्या लक्षात येतं या स्टेपसाठी काय होणार आहे. एक्सचा वर्ग गुणिले 1/2, 2 कटले, एक्सचा घातांक 1 म्हणजेच किती उत्तर आलं एक्स. आता हे झालं याच्या मागचं बेसिक. हे बऱ्याच जणांना माहिती, बऱ्याच जणांना माहिती नाही. लोक असे चित्र विचित्र डोके लावतात यामध्ये की ते विचारतात सोय नाही त्यांच्या डोके. आणि म्हणून मग हे जर आपल्याला प्रूफ माहिती असला की सिंपल आहे, आपण याचं लगेच उत्तर पिक करू शकतो. किती उत्तर येणार आहे, 256. समजलं का मित्रांनो, इतका सोपा हा प्रश्न आहे, अतिशय सोपा. व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ रिपीट बघा, तुमच्याही लक्षात जाईल. काही तकलीफ नाही, एकदम इझी आहे, नीट बघा हा प्रश्न. चला तर तुम्ही सर्वांनी हा प्रश्न क्रमांक होता या प्रश्नपत्रिकेतील 53 जिल्हा पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका, यापूर्वी परीक्षेला आलेले प्रश्न आहेत आणि त्यातीलच प्रश्न मी तुम्हाला समजावून देतो. हे झालं वर्गाच्या संबंधित. घनाचा प्रश्न आला तर घनाचंही मी तुम्हाला समजावून देईलच. ही व्यवस्थितीची थिअरी लक्षात ठेवा. वर्गमुळाच्या चिन्हामध्ये ज्यावेळेस एखादी पूर्ण वर्ग संख्या येते आणि तिचाही वर्ग येतो त्यावेळेस हे उत्तर येतं. आता दुसरं यामध्ये बघूया आपण याच पद्धतीचं. समजा हे पुस्तक, समजा या ठिकाणी मित्रांनो नवीन प्रश्न याच्यावरती आपण तयार केला. जर इथं वर्ग नसता तर मग काय कंडिशन आहे. वर्गमुळात 256 बरोबर किती, तर तुम्ही तात्काळ उत्तर या ठिकाणी काय सांगतात की याचं उत्तर 256 वर्गमूळ किती, 16. आता कसे 16 येतात ते बघा. हे उत्तर बरोबर तुम्ही सांगितलं. आता वर्गमुळात 256 16 काय येतं, तर याला वर्गमुळात काय येतात, 16 चा वर्ग, बरोबर आहे.
आणि मग हे सोडून घेतलं तर काय होतं, 16 वर्गाचा घातक, वर्गमुळाचं चिन्ह म्हणजे 1/2 पहिल्या घाताचे दुसरे मूळ, म्हणजेच काय झालं मित्रांनो, 16 वर्ग गुणिले 1/2 बरोबर किती शिल्लक राहिले आता 16 घातांक 1, म्हणजे उत्तर किती आलं 16. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर किती येतं 16. आणि म्हणून या टिपिकल टेक्निकल गोष्टी असतात त्या व्यवस्थित आपण समजावून घेतल्या पाहिजे. त्यासंबंधी आपला बेस पक्का असला म्हणजे मग ही प्रश्न सोडवताना काहीही अडचण येत नाही. मी वारंवार सांगतो, पोलीस भरतीची, SRP भरतीची, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल मित्रांनो, तर तुमच्यासाठी म्हणजे इव्हन नवोदयच्या मुलांना सुद्धा मी सांगत असतो, स्कॉलरशिपच्या मुलांना सुद्धा मी सांगत असतो, आज पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून रिपीट करतोय, मनू मॅथ्स या युट्यूब चॅनलवरती तुम्ही मला भेटत आहात, या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल, त्या स्पर्धा परीक्षेची, तर दररोज तुम्ही 2 ते 30 पर्यंत पाढे लिहूनच काढले पाहिजे, कंपल्सरीच. 2 ते 30 पर्यंत घन तुम्हाला मुखपाठ असलेच पाहिजे, ते तुम्ही दररोज लिहा. 2 ते 30 पर्यंत वर्ग, 2 ते 15 पर्यंत घन तुम्हाला मुखपाठ असलेच पाहिजे, 2 ते 15-30 पर्यंत वर्ग मुखपाठ असले पाहिजे, 1 पान मराठी शुद्धलेखन तुम्ही लिहिलंच पाहिजे, 1 पान इंग्रजी शुद्धलेखन तुम्ही लिहिलंच पाहिजे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, दररोज कमीत कमी 20 इंग्रजी शब्दार्थ लिहून काढले पाहिजे, म्हणजे स्पेलिंग, उच्चार आणि त्याचा अर्थ. पाठ नका करू, नुसते लिहा. हा बेसिक अभ्यास तुम्ही दररोज केला पाहिजे, तर स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी तुमचं बूट टेकल, तुमचं स्वप्न साकार. आणि मी तुम्हाला कळकळीने सांगतो की या गोष्टी तुम्ही करा, न चुकता करा, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका. तुम्ही म्हणताना 2 ते 30 पर्यंत पाढे पाठ झाले, बऱ्याचदा आपलं पुढं पाठ होतं, मागं सपाट होतं, त्याच्यामुळे सतत पाठांतरासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या. चला आता मित्रांनो पुढचा प्रश्न मी तुम्हाला समजावून देणार आहे. प्रश्न क्रमांक 54 आता मी बोर्डवरती लिहिणार आहे. प्रश्न क्रमांक 54 वा प्रश्न आहे. 3/4/4, 7/12 मध्ये, 12 मध्ये किती मिळविल्यास बेरीज, चार ऑप्शन दिलेले, लिहायची काही आवश्यकता नाही. कदाचित ही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे पण असेलच. प्रश्न नीट एकदा पुन्हा वाचून घेऊया आपण. 3/4/7/12 मध्ये याचा अर्थ असतो पट. गणितीय भाषेतून, अंकगणितीतून चा आणि पट या दोघांचा अर्थ असतो गुणाकार. मध्ये किती मिळवल्यास, मिळवल्यास म्हणजे मिळवणे, म्हणजे बेरीज, वी हॅव टू ऍड समथिंग. तर ती बेरीज किती येणार आहे, 1/2 येणार आहे. छोटस समीकरण या ठिकाणी मांडून जर घेतलं आपण, एकदम सोपं, 3/4 × 7/12 यामध्ये किती मिळवल्यास, तर आपण ते गृहित धरूया. बेरीज किती येणार आहे, 1/2 इकडच्या बाजूला. आता 4, 12 आणि 2 आलेले आहे. मग छोटासा भागाकार या ठिकाणी आपण जर करून घेतला, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12 मित्रांनो आता शिल्लक राहिले 1/4 × 7/4 + k = 1/2 मग गुणाकार केला, 4 × 7 = 7, 7/16 + k = किती झालं, 1/2. या गोष्टी बेसिकली तुम्हाला खूप फास्ट करायच्या. आता आले अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी या ठिकाणी. आता याचं पक्षांतर करायचं. पक्षांतराच्या नियमानुसार बेरजेत असलेली संख्या जर पक्षांतर झाले तर ती वजाबाकीत जाते, वजा 7/16. आता
ही वजाबाकी एकंदरीत तीन प्रकारे आपल्याकडे केल्या जाते स्टेप बाय स्टेप फॉर युअर बेसिक नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स फ्रॉम फोर्थ क्लास अगदी चौथी पासून तुम्हाला याचं बेसिक नॉलेज बेरीज वजाबाकीचं दिलेलं असतं ते मी रिवाइज करतो तुमचा बेस पक्का होईल. आज पुन्हा एकदा हे समजावून देतो म्हणजे तुम्हाला अपूर्णांकांच्या बेरजा वजाबाकी करायला काही अडचण येणार नाही. बघा मित्रांनो काय की आपण वर्ग चौथीला त्यावेळेस गुरुजन वर्ग काय शिकवायचे ते बघूया. पहिलं एक आपल्याला सुरुवातीला शिकवलं जायचं की छेद समान करू. पहिली स्टेप कोणती तर छेद समान करू. काय करणार इथं आता दोनचा छेद 16 करायचा म्हणजे दोनला कितीने गुणावं लागेल 8 ने म्हणून वरती अंशाला 8 मध्ये गुणायचं वजा 7/16. मग आता 1 ने 8 ला गुणला 8 8/16 वजा 7/16 आता छेद समान झाला बरोबर आहे. त्याच्यासमोर या ठिकाणी लिहितो आणि म्हणून छेद झाला समान 16 8 वजा 7 8 मधून 7 गेले शिल्लक राहिला 1 1/16 म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो 1/16 बरोबर आहे. हे आपल्याला वर्ग चौथीला अशा स्वरूपाची बेरीज शिकवल्या जाते. शिक्षक वर्ग शिकवतात आजही शिकवतात अजूनही शिकवतात चॅलेंज करावं. आता दोन असल्या संख्या तरी ठीक आहे जर तीन चार संख्या असल्यावर काय करतात आणि म्हणून मग ती तिसरी स्टेप मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ट्रिक सांगणार आहे. आता दुसरं थोडेसे मोठे झाले 5वी 6वीला आल्यानंतर त्यावेळेस शिक्षक वर्ग काय शिकवतात ते सांग. दुसरी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी बेरीज झाली तर बेरीज याच पद्धतीने केल्या जाते. आता ती कशा पद्धतीने केल्या जातात दुसरा प्रकार बघा क्रमांक 2ला. दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं तिरपा गुणाकार करू. तिरपा गुणाकार करून अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करणे साधारणतः 5वी 6वीला हा कार्यक्रम चालतो. बघा 1/2 वजा 7/16 हे थोडस कॉम्प्लिकेटेड काम. छेदाचा गुणाकार केला 2 गुणिले 16 तिरपा गुणाकार केला 1 गुणिले 16 वजा 2 गुणिले 7 3 गुणाकार करावा लागतो. बघा आता 16 ने 1 गुणिले 16 2 7 14 शिल्लक राहिले 2 गुणिले 16 जागेअभावी पुन्हा पुढे 16 गुण 14 गेले शिल्लक राहिले मित्रांनो 2 छेदामध्ये 2 गुणिले 16 2 ने भागिले 2 मग शिल्लक राहिले. ही झाली दुसरी रीत. आशा करतो तुम्हाला सर्वांनी समजली असेल. नीट बघून घ्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे बघून घेऊ शकता. आता वळूया तिसऱ्या स्टेपकडे जी स्पर्धा परीक्षेमध्ये ही ट्रिक वापरून तुम्ही बेरजा वजाबाकी. आता 2 अपूर्णांक आले तुम्ही बेरजा वजाबाकी साहजिक आहे. जर 3-4 अपूर्णांकाच्या बेरजा वजाबाकी एकत्रित आल्या तर त्याच्यासाठीची ही क्रमांक 3ची ट्रिक तुम्ही सर्वांनी वापरायची. बघा आता ती कशी आहे मग हे पुस्तक मी क्रमांक 3 उत्तर 1/16 आले हे तुम्हाला माहिती आहे. काय करायचं मित्रांनी ते एकदम सिंपल आहे. 2 आणि 16 नसावी 16 पहिल्या लक्षात येतं 2 ने 16 भाग देतो 16 लिहून घ्यायची. या 2 ने 16 भाग द्यायचं 2 8 16 आलेल्या 8 ने अंशाला गुणायचं 1 ला 8 1 8 वजा 16 ने 16 भाग द्यायचं उत्तराला 1 त्या 1 ने 7 गुणायचं 7 1 7 8 मधून 7 किती राहिले 1/16 कळालं उत्तर. तर पुन्हा एकदा सांगतो काय करायचं की दोन्ही अपूर्णांकांच्या छेदाचं निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर त्याचा लसावी काढायचा. तर लसावी काढायला तोंडी काढू शकतात तू काय 2 ने 16 भाग जातो घेतले 16 या 2 ने 16 भाग द्यायचा 2 8 16 किती आलं भागाकार 8 त्या 8 ने त्याच अंशाला गुणायची 1 ला 8 1 8 वजाला वजा तसेच. मग या 16 ने पुन्हा 16 भाग द्यायचा उत्तर आलं 1 त्या आलेल्या भागाकार 7 ला गुणायचं 7 1 7 8 मधून 7 गेले किती राहिला 1 1/16. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे उदाहरण चांगल्या रीतीने समजलं असेल असं ग्रहित धरतो. साधारणपणे सोपी होती दोन्ही उदाहरणं आहे की नाही तर पटकन लिहून घ्या व्यवस्थितरित्या ही उदाहरणं तुम्ही लिहून घ्या. या उदाहरणाच्या संदर्भामध्ये जर काही तुमच्या मनामध्ये शंका आली काही तुम्हाला डाऊट आला तर निश्चितच तुम्ही मला फोन करून विचारू शकता. फोन करू नका सॉरी
मेसेज पाठवून तुम्ही मला या संदर्भात विचारू शकता. काही त्रुटी राहिली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती त्रुटी लिहून मला कळवू शकता. तर चला मित्रांनो, आता आजच्या सेक्शनमध्ये आपण दोन गणितं पूर्ण केलेली आहे. तर मित्रांनो, सध्याच्या या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आज हा व्हिडिओ मी शूट करतोय. आज तारीख आहे 12 मे 2021, वार आहे बुधवार. तुम्हाला सर्वांना सुरुवातीलाच मी आजच्या या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे. डिप्रेशनच्या संदर्भातही मी तुमच्याशी थोडंफार बोललेलो आहे, ते लक्षामध्ये घ्या. आणि तशा पद्धतीचा काही प्रॉब्लेम असला तर निश्चितच तुम्ही 6:30 नंतर म्हणजे सायंकाळी साधारणतः 6:30 म्हणजे 6:00 नंतर तुम्ही मला कॉल करू शकता. त्यासंबंधी जर काही मार्गदर्शनाची आवश्यकता जर तुम्हाला भासत असेल तर निश्चितच आपण चर्चा करूया, एकमेकांना सहकार्य करून निश्चितच आपण याच्यावरती मार्ग काढूया. जर तशी तुमच्यामध्ये समस्या होत असेल, तुम्हाला असं कुठे डिप्रेशन येत असेल, तर निश्चित मला त्या संदर्भात तुम्ही दररोज सायंकाळी 6:00 नंतर 6:30 वाजेपर्यंत या अर्ध्या तासामध्ये कॉल करू शकता. तर मित्रांनो, काळजी घ्या, 2-3 वर्ष झाली जागा निघालेल्या नाहीत, म्हणून नाराज होऊ नका, निश्चितच जागा निघतील. अभ्यासामध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका, शारीरिक तयारीमध्ये फिजिकल तयारीमध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका, कुठल्याही व्यसनाच्या डिप्रेशनमध्ये कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. तंबाखू गुटखा पुडी यापासून लांब राहा, सुपारी सुद्धा खाऊ नका, म्हणजे फिजिकली तुम्ही स्टेबल आणि स्टाउट राहतात, एकदम चांगले राहतात. तर मित्रांनो, मास्कचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करा, योग्य वेळी नंबर लावून तुम्ही लस घ्या, आपली व कुटुंबाची काळजी घ्या, आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणेच करताना अभ्यास करायलाच पाहिजे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाते, संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. हे व्हिडिओ चॅनल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर निश्चित तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. माझा खाजगी नंबर तुम्हाला या ठिकाणी देतो, नंबर आहे 94-21-32-68-18. ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर माजलगाव रोडला या ठिकाणी गायकवाड कोचिंग क्लासेस आहे. आमच्या क्लासेसतर्फे वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन मार्गदर्शन.